विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार. 161 वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी स्वराज्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सादर करत आहे कथामाला. कथामालेच्या या 5व्या भागात ऐकूया मुळशी सत्याग्रहाची कथा. मुलामुलींनो, आजपर्यंत आपण स्वातंत्र्य संग्रामातील वैज्ञानिकांचा, महिलांचा, इतकंच नाही तर जनजाती क्रांतिकारकांचा सहभाग जाणून घेतला. पण तुम्हाला माहीत आहे, या स्वातंत्र्य संग्रामात शेतकऱ्यांनीही भाग घेतला होता आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुळशीचा सत्याग्रह. शहरांचा विकास आणि शेतीची संस्कृती हा संघर्ष काही वर्षांपूर्वी मुळशीमध्ये उभा राहिला होता आणि त्यातूनच मुळशी सत्याग्रह घडला. कसा, ऐकूया. जगातलं पहिलं धरणग्रस्तांचं आंदोलन उभं राहिलं होतं ते मुळशीमध्येच. ही गोष्ट मुलांनो 100 वर्षांपूर्वीची बरं का. मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी मुळशी परिसरात धरण बांधायचं ठरवलं. पण या धरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांची घरं, त्यांची संस्कृती सगळं पाण्याखाली जाणार होतं हे कळून येताच शेतकरी हादरला आणि मग सुरू झाला संघर्ष. कोणाशी? एका महासत्तेशी, म्हणजेच ब्रिटिशांशी आणि त्याचबरोबर बलाढ्य अशा भांडवलदारांशी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा संघर्ष. त्यावेळी आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी तेव्हाही होती. तिचा विकास व्हावा या विचारानं मुळशीमध्ये मुळा नदीवर धरणाचा घाट घातला जात होता. या धरणामुळे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होणार होती, व्यापार वाहतुकीचा विकास होणार होता, अनेकांना रोजगार मिळणार होता. असं जरी असलं ना तरी या धरणामुळे दुसरीकडे 56 गावं, शेतकऱ्यांची घरदारं, जमिनी, देवळं, धर्मशाळा, झाडं, अहो त्यांची मातृभूमीच पाण्याखाली जाणार होती ना. म्हणून या योजनेला शेतकऱ्यांनी विरोध करण्याचं ठरवलं आणि मुळशी सत्याग्रहाला सुरुवात झाली. महात्मा गांधीजींना त्यावेळी माहीत होतं की हा सत्याग्रह म्हणजे केवळ एका कंपनी विरुद्धचं आंदोलन नाहीये, हे आहे अख्ख्या ब्रिटिश राजवटी विरुद्धचं आंदोलन. म्हणूनच त्यांनी सर्व शेतकऱ्यांना अहिंसक सत्याग्रहाचा सल्ला दिला आणि आंदोलनाला पाठिंबाही दिला. पुण्यातील पत्रकार विनायकराव भुसकुटे या धरणग्रस्तांच्या आंदोलनात सामील झाले. त्यांची गाठ पुढे तात्या बापट म्हणजेच सेनापती बापट यांच्याशी झाली आणि तेही मुळशीच्या या सत्याग्रहासाठी तयार झाले. 16 एप्रिल 1921 रामनवमीचा दिवस, या दिवशी सत्याग्रहाची सुरुवात झाली. या सत्याग्रहात शेतकऱ्यांसोबतच मोठ्या प्रमाणात महिलाही सामील झाल्या होत्या. सर्व सत्याग्रही धरणाच्या पायाभरणीच्या जागी गोळा झाले. काम थांबावं म्हणून तिथं काही जण चक्क बसून राहिले तर काही जण अक्षरशः झोपले. धरण बांधायचं असेल तर आमच्या शरीरावर बांधा असं म्हणू लागले. त्यांना हकलून लावण्यासाठी त्यांच्या अंगावर गरम पाणी ओतलं गेलं. पण त्यांनाही सत्याग्रही घाबरले नाहीत का हटले नाहीत हे बघताच मग कंपनीचे चीफ इंजिनियर मिस्टर अलेक्झांडर कॅमरॉन पुढे आले. त्यांनी काम थांबवलं आणि करारनामा लिहून दिला. 3 मे 1921 रोजी धरणाचं काम थांबलं. ते पुन्हा 20 जानेवारी 1922 ला सुरू झालं. त्यावेळी विनायकराव भुसकुटे आणि इतर सत्याग्रहींनी जोरदार विरोध करत पाण्याचे पंप आणि इतर नळ्या बाजूला केल्या. या कामामुळे विनायकराव भुसकुटे आणि इतर नेत्यांना कारागृहात टाकलं गेलं आणि त्यानंतर मात्र सत्याग्रहाची संपूर्ण जबाबदारी हे सेनापती बापट यांच्या खांद्यावर आली. सेनापती बापट यांनी गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग धरला आणि सामुदायिक सत्याग्रहाला सुरुवात केली. पण इंग्रजांनी त्यांनाही अटक केली आणि तुरुंगात टाकलं. एका पाठोपाठ एक सर्व नेते कारागृहात गेल्यामुळे इकडे शेतकरी गोंधळले तर दुसरीकडे कंपनीकडून शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात परतावा देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. शेतकरी कंपनीला जमीन विकू लागले आणि त्यामुळे या सत्याग्रहाच्या एकीमध्ये फूट पडायला सुरुवात झाली. विनायकराव भुसकुटे आणि सेनापती बापट यांची कालांतरानं कारागृहातून सुटका झाली. सुटकेनंतर दोघांनी शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना यश मात्र आलं नाही. धरणाचं काम पुन्हा सुरू झालं. सेनापती बापट यांनी पुढे 3.5 वर्ष सत्याग्रह सुरू ठेवला पण 12 जून 1925 रोजी त्यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली आणि मुळशीचा लढा संपुष्टात आला
म्हणजे संपला। मुळशी धरण पूर्ण झालं, 56 गावं, हजारो एकर सुपीक जमीन पाण्याखाली गेली। प्रचंड मोठ्या कंपनी पुढे आणि ब्रिटिश सरकार पुढे शेतकऱ्यांचा निभाव लागला नाही, असा हा मुळशीचा सत्याग्रह झाला। हा लढा जरी अयशस्वी ठरला तरी धरण पुनर्वसनाच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी एक मैलाचा दगड मात्र नक्की ठरला। सेनापती बापट, विनायकराव भुसकुटे आणि इतर शेतकऱ्यांच्या बलिदानाची आठवण करून देणारा असा हा मुळशी सत्याग्रह इतिहासात घडून गेला। मित्रमैत्रिणींनो, आपण या सत्याग्रहाची आठवण ठेवूया आणि आपल्या सर्वांचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञ राहूया। भारत माता की जय। बरं तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद।